सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. लेफ्ट किडनी, राईट किडनीला लिव्हर असतं, त्यामुळे स्लाइटली लोअर असते. लेफ्ट किडनी थोडीशी वरती असते, ही ओबर दोबड असते. बघा, कॉर्टेक्स आणि इनर मेडुला दिसतो. इनर मेडुलामध्ये तुम्हाला पिरॅमिड दिसतात. हे पिरॅमिड फक्त 6 to 20 पिरॅमिड असतात. राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी मध्ये बायोलॉजी वर्कशॉप, मानवी अवयव प्रत्यक्ष हाताळण्याची विद्यार्थ्यांना संधी. अल्पावधीतच विद्यार्थ्यांच्या करिअरचा यशोमार्ग ठरलेल्या श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी मध्ये विद्यार्थ्यांसाठी बायोलॉजी या विषयाचे वर्कशॉप पार पडले. या वर्कशॉप मध्ये नीटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना अत्यावश्यक असलेले मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये खरेखुरे मानवी अवयव प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या हातात घेऊन त्यांची प्रत्यक्ष माहिती मिळाल्याने जीवशास्त्रातील कठीण गोष्टी विद्यार्थ्यांना समजणे सोपे झाले. माझं नाव रोहन सचिन बुधवानी. आज आपण इथे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी इथे बायोलॉजीचा वर्कशॉप अरेंज केलेला. त्या वर्कशॉप मध्ये आपले मखदूम सर जे आहेत त्यांनी आपल्याला ओरिजिनल स्पेसिमेन्स दाखवलेले, जसे की हार्ट असेल, ब्रेन असेल, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल किंवा युटेरस असेल. त्यापैकी आता जसं यो ब्रेन आहे, आम्हाला कसं आता टेक्स्टबुक मध्ये डायग्राम बघण्यापेक्षा किंवा स्वतः डायग्राम काढण्यापेक्षा ब्रेन हातात घेऊन कळते की कसं असतं ब्रेनचं स्ट्रक्चर, कसं होतं या ब्रेन मध्ये वर्किंग. आणि आपलं जसं हार्ट असेल, या हार्ट मध्ये ब्लड कुठून कुठं पास होतं, हार्टची साईज कशी आहे, हार्ट आपलं सिच्युएट कसं असतं, जे आम्हाला हातात घेऊन जे बघितलं त्याचा आम्हाला खूपच फायदा झाला. आणि मी मखदूम सरांना थँक्यू म्हणतो की आज आपल्या इथे येऊन वर्कशॉप घेतला आणि आम्हाला ओरिजिनल स्पेसिमेन्स हातात घ्यायला गेले आणि आम्हाला खूप मोटिवेट केलं की हे बघा आणि जरा ह्याच्याकडनं शिका आणि ह्याच्यात फ्युचर केलेलं बरं असते. थँक्यू. नमस्कार, मी राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीची विद्यार्थिनी कुमारी साक्षी शिवाजी शिंदे. मी 12वी इयत्तामध्ये शिकत असून आज आमच्या इथे बायोलॉजीचं वर्कशॉप आयोजित केलं गेलेलं होतं. यामध्ये आम्हाला डॉक्टर विशाल मखदूम यांचं मार्गदर्शन लाभलं. त्यांनी आम्हाला मानवी अवयव, जे की खरेखुरे मानवी अवयव यांचं हे आम्हाला दाखवले की ज्याच्यामध्ये मानवी मेंदू असून हा या मानवी मेंदूमध्ये कसं सलकाय आणि गायराय असतात, कसे त्यांचे फोल्ड्स असतात याचं आम्हाला विश्लेषण केलं. याशिवाय मानवी हृदय, जे की खरं खुरं असून त्याचा आकार, त्याची रचना आणि त्याची ठेवण कशी असू शकते याबाबत आम्हाला माहिती दिली. आणि याशिवाय स्त्रीमध्ये असलेलं गर्भाशय, त्याचा आकार किंवा ज्याची माहिती किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याबद्दल त्यांनी थोडक्यात माहिती सांगितली आणि ती देखील अगदी कमी शब्दामध्ये आम्हाला सांगितली. याशिवाय त्यांनी सांगितलं की बायोलॉजी ह्या विषयाचा उपयोग केवळ MBBS किंवा आयुर्वेदिक ह्या फील्डमध्ये न होता याच्या पलीकडे देखील जाऊन जेनेटिक्स असेल किंवा 250 फील्ड ज्याच्यामध्ये आपण बायोलॉजीचा उपयोग करून आपलं करिअर त्याच्यामध्ये घडवू शकतो याबाबत त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि यासाठी मी राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी याशिवाय डॉक्टर विशाल मखदूम सर यांचे आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, मी सूरजकर आहे. आज आपल्या रॉयल अकॅडमीमध्ये एक वर्कशॉप अरेंज केलेला होता बायोलॉजी विषयासंबंधीचा. आणि त्या विषयासंबंधी आपल्याला भरपूर वेळेला आपल्या बुक्समध्ये त्याच्या डायग्रॅम्स वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. पण आज ऍक्च्युली विशाल मखदूम सरांच्यामुळे आपल्याला या ठिकाणी त्या पार्टचे स्पेसिमन्स पाहायला मिळत आहेत आणि ते ऍक्च्युली आपल्याला अनुभवायला मिळत आहेत की हे पार्ट्स कसे दिसतात. यातला पहिला जर आपण पार्ट्सचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला हर्ट आहे ते पूर्ण ऍज अ स्पेसिमन्स आपल्याला हे दाखवलेलं आहे. या हर्टचा ज्या वेळेला आपण स्ट्रक्चर्स डायग्रॅम्स काढतो त्याच्यापेक्षा हे कितीतरी डिफरंट आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या व्हेन्स प्रेझेंट आहेत, खूप साऱ्या आर्टेरी प्रेझेंट आहेत. प्लस याच्यामध्ये आपल्याला याच्यातल्या साईज पण कळतात की याच्या साईज कशा आहेत. जे आपण एरोटाची साईज बघतोय ती इट इज अ मोस्ट
अँड याच्यामध्ये याची साईज खूप मोठी असते, जे की आपण डायग्राम मध्ये सुद्धा काढतो, पण हे फील बेटर याच्यामध्ये आपल्याला काय वरतून पाहायला मिळतं. प्लस आपण जर हर्डचा विचार केला तर हर्डमध्ये आपण एव्ही नोट्स दाखवतो, एस ए नोट्स दाखवतो, त्याच्यानंतर त्याच्यावरचे फायबर दाखवतो, पण हे ज्या वेळेला आपण आपल्या हातामध्ये येतं त्यावेळेला याच्यावरती असणारे जे लाईन्स आहेत किंवा याच्यावरती असणारे जे फायबर्स आहेत ते आपल्याला खूप काही सांगून जातात. तसंच आपण या ठिकाणी ब्रेनचा सुद्धा स्टडी केलेला आहे. ब्रेनचा हा एक सेक्शन व्ह्यू घेतल्यानंतर या ब्रेन्स वरती असणारे सल्काय आणि गायराइस प्रेझेंट जे आहेत किंवा ज्याला आपण वय म्हणतो ब्रेनचे, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे एकदम हे फील एकदम वेगळंच बेटर फील होत आहे अशा प्रकारचे पार्ट्स बघितल्यानंतर. सो थँक्स टू राजलक्ष्मी अकॅडमी अँड थँक्स टू विशाल मगदूम सर. ओके, थँक्यू. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी हे नाविन्य उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सदैव तत्पर असल्याने परिसरातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी माइलस्टोन ठरत आहे. आजच्या सेशन मध्ये इथेच थांबूया. असं सगळ्याच सेशन लेक्चर असतात, खूप छान आहे ना ग. खूप छान आहे, कन्व्हिनियंट आहे. बर सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल धाबुकडे सरांचं. धाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहे आणि धाबुकडे सर पण आहे. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून धाबुकडे सर. धाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते एमसीक्यू, जेई, नीट वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अग मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स ला ऍडमिशन, मग तूही होशील आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये.